मुलुंडचं हे अग्रवाल रुग्णालय. भांडूप आणि मुलुंडकरांसाठी हे सर्वात सोयीचं रुग्णालय. मात्र सध्या इथं रुग्णांची सोय कमी आणि गैरसोयच अधिक होतीये. कारण मुलुंड आणि भांडूपची लोकसंख्या सुमारे 15 लाख आणि हे रुग्णालय आहे केवळ 450 खाटांचं. इथली ही एकच समस्या नाही तर हे रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलंय. रुग्णालयाची इमारत जीर्ण झालीय. तसंच इथं वैद्यकीय सुविधांचा देखील अभाव आहे. एक्स-रे मशीन तसंच डायलिसिस सेंटर इथं नाही, त्यामुळे नागरिकांना सर्व प्रकारच्या चाचण्या बाहेरून कराव्या लागतात. दिवसाला 400 ते 500 रुग्ण इथं उपचारासाठी येतात, पण त्यांच्यावर उपचार करण्या इतकं मनुष्यबळ इथं नाही. अशात रुग्णालयाचा पुनर्विकास देखील लाल फितीत अडकून पडलाय. केस पेपरसाठी लोक उन्हातानात उभे असतात. इथं 11 ते 17 नंबरची ओपीडी आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर अवेलेबल नाहीत. एकही डॉक्टर नाहीत असतात, त्याच्यामध्ये तेच डॉक्टर चेकिंग करतात, तेच बघते, हेच करतात. इथं सगळ्या गोष्टी सुविधा नाहीत. हॉस्पिटलमध्ये पंखे नाहीत. अजिबात लोकांना पेशंटला हवा नाही, काय नाही, एका कोपऱ्यामध्ये असं टाकून दिलेत. पेशंटला कधी कधी खाली झोपवतात. एवढी अवस्था बेकार झालेली आहे हॉस्पिटलची. या समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र इथल्या सुरक्षा रक्षकांनी झी हेल्पलाईनच्या टीमला प्रवेश देण्यास नकार दिला. अग्रवाल रुग्णालयातील दुरावस्थेसंदर्भात या ठिकाणच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोचलो असता इथे वरिष्ठ अधिकारी देखील जागेवर नव्हतेच. परंतु या ठिकाणच्या डॉक्टरांशी बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी इथल्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला त्यांच्याशी बोलण्यास देखील मज्जाव केलेला आहे. त्यामुळे इथे सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. अखेर ही समस्या घेऊन आम्ही सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरी यांना गाठलं. रुग्णालयातील असुविधांची त्यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी झी हेल्पलाईनच्या टीमला सोबत घेऊनच अग्रवाल रुग्णालयाला भेट दिली. इथे येताच रुग्णालयाचं खरं वास्तव उघड झालं. रुग्णालयाची देखभाल करणारे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर होते. त्यांचा पदभार सांभाळणारे डॉक्टर्सही जागेवर नव्हते. ओपीडीमध्ये असणाऱ्या डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी गैरसोयींचा पाढाच वाचला. मान्यता मिळून देखील रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम रखडल्याचं झी हेल्पलाईननं गंगाधरेंना सांगितलं. यावर 2 महिन्यातच पुनर्विकासाचं काम हाती घेऊ आणि इथल्या सर्व समस्यांचं निराकरण करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. मागचे 2 प्लॉट जे रिझर्वेशन आहेत हॉस्पिटलसाठी ते जरा कलेक्टरकडे लिटिगेशनमध्ये आहेत, मालक आणि त्यांचं हे आहे, तर ते सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि तेही लवकरात लवकर हॉस्पिटलसाठी ॲक्वायर करायची माझी प्रोसेस चालू आहे. हे झाल्यानंतर ह्या हॉस्पिटलमध्ये आज ज्या कमी आहेत, सुविधा कमी आहेत, त्याचं प्रावधान मी केलेलं आहे. आता लवकरच अग्रवाल रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही, कारण 2 महिन्यातच या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे आणि हे रुग्णालय सर्व सोयी सुविधांनी सज्ज होणार आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुलुंड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.